हातकणंगले लोकसभा मतदारसंघासाठी शिवसेना उबाटा गटाकडून माजी आमदार सत्यजित पाटील यांच्या नावाची अधिकृत घोषणा झाल्याने शववाडीकरांनी आनंद व्यक्त केला आहे. सत्यजित पाटील यांनाच उमेदवारी मिळण्याची शक्यता असल्याबाबतचे बीपीएन न्यूजने 2 वेळा बातमी दाखवली होती. आज ही बातमी खरी ठरली आहे. यानिमित्ताने आमचे प्रतिनिधी रमेश डोंगरे यांनी शववाडीकरांशी केलेली ही खास बातचीत. आज शावड तालुक्यामध्ये बांबवडे येथे शिवसैनिकांनी प्रचंड प्रमाणामध्ये जल्लोष केला आणि जल्लोषाचं नेमकं कारण होतं की माजी आमदार सत्यजित पाटील शिवसेनेचे यांना आज मातोश्रीवरून तिकीट अधिकृतरित्या जाहीर झालं. या आशयाची बातमी बीपीएन न्यूजने अगोदरच ब्रेकिंग म्हणून दिली होती, परंतु आज जल्लोष इतका प्रचंड प्रमाणात झाला, फटाक्याची आतषबाजीसुद्धा बांबवड्यामध्ये. माझ्यासोबतही शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख नामदेव गिरी आहेत आणि शिवसेनेचे काही पदाधिकारी आहेत. याबद्दल आम्ही पहिली प्रतिक्रिया साहेब तुमची काय असणार आहे? पहिल्यांदा जय महाराष्ट्र आपणा सर्वांना. आज ज्यांच्या नावामध्ये सुरुवातीला सत्य आहे आणि नावाच्या शेवटी ज्यांची जीत, असं ज्यांच्या नाव सत्यजित पाटील आबा यांना सन्माननीय आमचे पक्षप्रमुख उद्धवसाहेब ठाकरे यांनी उमेदवारी जाहीर केल्याबद्दल मी सन्माननीय साहेबांचं पहिल्यांदा आभार मानतो, कारण सर्वसामान्य शिवसैनिकाचा या ठिकाणी साहेबांनी विचार केला आहे. आणि याच ठिकाणाहून गेल्याच्या लोकसभेच्या वेळेला याच ठिकाणावरून आम्ही रणसिंग फुकलं होतं आणि विजय पताका आम्ही या शाववाडी तालुक्यातून प्रचंड मतानं त्या ठिकाणचे जे आमदार आहे, खासदार आहेत, त्यांना दिलं होतं. मी एवढं सांगतो, सर्वसामान्य कार्यकर्त्यातील एक उमेदवार सन्माननीय उद्धवसाहेबांनी दिलेला आहे. या ठिकाणचे इतर घटक पक्ष असतील, त्यात काँग्रेस असतील, राष्ट्रवादी, पवारसाहेबांचा गट असेल आणि जी सन्माननीय सत्यदाबांना मानणाऱ्या या लोकसभा मतदारसंघामध्ये अनेक लोक असतील, अशा सगळ्यांची एकत्र घेऊन, सगळ्यांना सन्मानानं बरोबर घेऊन या ठिकाणी सत्यजित आव्हानचा विजय मी आज सांगतो की येणारी गुढीपाडव्याच्या मुहूर्तावरती विजय पताकेचा मुहूर्त आपल्या तालुक्यात लागल्याशिवाय राहणार नाही. आणि आव्हानच्या बाबतीत या लोकसभा मतदारसंघामध्ये प्रचंड उत्सुकता आहे. गणेशवाडीपासून आंब्यापर्यंत आभाच म्हणून सगळ्यांचे यांनी सन्मान्य उद्धवसाहेबांनी ज्या वेळेला उमेदवारी डिक्लेअर केली त्यावेळेलासुद्धा आमचा सत्यजित आबा असा सन्मान्य उद्धवसाहेबांनी उल्लेख केला आहे. महाराष्ट्रामध्ये सगळ्यांनी उमेदवाऱ्या मागून घेतल्या असतील, प्रयत्न केला असेल, पण आबांनी कुठंही उमेदवारीसाठी व्यक्त झालं नाही. साहेब देतील तो उमेदवार, मशाल चिन्ह असेल तो माझा उमेदवार आणि सन्माननीय आबांनी मशाल चिन्हावरती लढावं असं सन्माननीय उद्धवसाहेबांनाच वाटल्यामुळं या ठिकाणी महाराष्ट्रातली सगळ्यात चांगली उमेदवारी आमच्या हातकालीन लोकसभा मतदारसंघात आहे असं मला वाटतं. विधानसभेला एक कार्यक्षेत्र असतं, परंतु या मतदारसंघामध्ये 5 ते 6 विधानसभेचे मतदार प्रचाराची रणनीती हे आज पुढचं आव्हान तुम्हाला वाटतंय का? नाही, आव्हान जरी असेल तर शिवसैनिकांना ह्याच्यापूर्वी आव्हान वाटलं नाही. ज्यांना 15 दिवसात खासदार केलं असा शिवसेनेचा इतिहास या लोकसभा मतदारसंघात आहे. ज्यांची काही ओळख ही मागं नव्हती आणि ज्यांनी गद्दारी केली त्यांना त्या ठिकाणी शिवसैनिकांनी डोक्यावर घेतलं होतं. हे तरी सन्माननीय सत्यजित पाटील आव्हा असे आहेत की निष्ठेनं उद्धवसाहेबांच्या बरं राहिलेले आहेत, त्यामुळे निष्ठा काय असते ती ह्यावेळेला जनता दाखवेल आणि जनताच आव्हाना डोक्यावरती घेईल. सत्यजित या नावाला सत्य आणि जित तर आहेच. हा नेता सर्वसामान्य गल्लीपासून दिल्ली पत्र पोचणार आहे. तर मी एवढंच सांगेन की मी सत्यजित आव्हाना आम्ही सर्व आमचे कार्यकर्ते किंवा आम्ही जनता संघ घेऊन आम्ही आव्हाना गल्लीपासून दिल्ली पत्र पोचायचे राहणार नाही एवढंच बोलतो. आपल्या तालुक्यातील एक आपल्याच तालुक्यातल्या शिवसेनेचा एक उमेदवारी ही मिळाली, याबद्दल आपले काय प्रतिक्रिया आहे? आम्हाला खासदार उदयसिंग सिंगराव गायकवाड यांच्यानंतर पहिल्यांदाच आपल्या तालुक्यासाठी सत्यजित आबांची उमेदवारी मिळाली, त्याच्याबद्दल आम्हाला खूप आनंद आहे. ते आमच्यासारख्या तरुणांना, सरसरत्या रक्ताच्या तरुणांच्या हातात ही धगधगती मशाल दिली आहे. ही धगधगती मशाल सत्यजित आबांचा विजय करूनच थांबणार आहे आणि आम्हाला खूप अभिमान आहे. आमच्यासारख्या सर्वसामान्य शिवसैनिकांना उद्धवसाहेब इतक्या चांगल्या पदावर घेऊन चालले आहेत. आता आमच्यासाठी दिल्ली दूर नाही, आम्ही विजय घेऊनच थांबू. मला काय वाटतं की हे प्रतिस्पर्धी आणि 2 उमेदवार आहेत, ते पण तसे तुल्यबळच आहेत, पण आता ही उमेदवारी मिळाल्यानंतर काय वाटतंय पुढे? आबा 1 नंबरने विजय होणार, कमीत कमी 1.5 लाखाच्या मताधिक्याने आबा निवडून येतील असा आमचा सर्व शिवसेनेचा विश्वास आहे. आदरणीय ठाकरे साहेबांनी सत्यजित आबांना उमेदवारी देऊन सर्वप्रथम आम्हाला एकनिष्ठ शिवसैनिकांना न्याय दिला आहे आणि आता शिवसैनिक खऱ्या अर्थानं पिटून उठल आणि मशाल ही दिल्लीपर्यंत पोहोचवल्याच्यावर आनंद आहे.
ही मशाल ही अशीच तेवत राहणार आहे. हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या आशीर्वादाने ही मशाल तेवत राहणार आहे. आणि सगळ्यात म्हणजे उद्धव साहेब आग्या बडो, आदित्य साहेब आग्या बडो, सत्यजित आबा तुम्ही आग्या बडो. ही मशाल ही अशीच तेवत ठेवणार आहे आणि ही मशाल अशी प्रखरतेने पेटणार आहे. आता जे का महिलेने शिवसेना महिलेने आता पदाधिकाऱ्यांनी आमच्याशी बोलून सांगितलं की माझे खासदार दिवंगत नेते उदयसिंगराव गायकवाड यांना शहावड तालुक्यातून दिल्लीला 5 वेळा प्रतिनिधित्व करायला मिळालं, परंतु आबांच्या रूपानं आज दिल्लीमध्ये जर आबा निवडून आले तर खरोखर ते प्रतिनिधित्व करायला मिळालं तर शहावड तालुक्याच्या दृष्टिकोनातून ही अत्यंत भाग्याची अशी गोष्ट आहे. गेल्या 2 दिवसापूर्वी प्रामुख्याने या नावाचा विचार झालेला होता, पण आज अधिकृतरित्या विचार झाला. वारंवार याच्यामध्ये BPN न्यूजने प्रत्यंत महाराष्ट्रामध्ये हे वृत्त खरं केलं की आबांनाच तिकीट जाहीर झालं आणि कालही याबाबतीत ब्रेकिंग न्यूज दिली होती आणि आज ते वृत्त खरं ठरलं. BPN साठी शावाडीवरून रमेश डोंगरे.